कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। 5 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण, जिल्ह्यात आज 6 नवे कोरोनाबाधित सापडले। अवघ्या 5 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे। शिराळा तालुक्यातील मणदूर येथील अवघ्या 5 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे। आज आलेल्या कोरोना चाचणी अहवालात ही बाब समोर आली आहे। जिल्ह्यात आज 9 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। यात शिराळा तालुक्यातील खेड, बिळाशी आणि मणदूर येथे 1-1 रुग्ण सापडला आहे। तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे 1 आणि खानापूर तालुक्यातील भिकवडी 2 महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे। सांगली जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 253 वरती पोहोचला असून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 125 इतका आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय। प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा।